सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। खोटा नोंदी करून दलित कुटुंबाची जमीन लाटली, जर तहसीलचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर। 80 वर्षीय आजोबा आपल्याला न्याय व हक्कासाठी बसले उपोषणास। जत तालुक्यातील आवंडी येथील गट नंबर 995 ही जमीन विजय तुकाराम तोरणे वगैरे यांच्या नावे होती। जमीन महारवतन इनाम वर्ग 2 असल्याने सदर जमिनीची खरेदी व्यवहार जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येत नाही। असे असताना मुख्य जमीन मालक विजय तोरणे यांचे नाव कमी करून उच्चवर्णीय समाजातील व्यक्तींनी महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगणमत करून तसेच बोगस कागदपत्रे तयार करून खरेदी विक्री व्यवहार केला आहे। मूळ मालक विजय तोरणे वगैरे यांना 7-12 वरून बेकायदेशीररित्या कमी करून जमिनीची खरेदी विक्री केली। या सर्व गोष्टी बेकायदेशीररित्या झाल्या असल्याने विजय तोरणे यांनी रितसर महसूल अधिनियम तरतुदी अन्वये अर्ज व अपील केले असताना जत तहसील कार्यालय त्याची दखल घेत नसल्याने कुटुंबातील 80 वर्षीय व्यक्तीसह आम्ही कालपासून उपोषणास सुरुवात केली आहे। उपोषणाचा आज 2 दिवस आहे। महसूल यंत्रणा त्यांचे कर्मचारी व अधिकारी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी यावेळी केला आहे। या प्रकाराबद्दल आम्ही आत्मक्लेश करून शासनाचा निषेध व्यक्त करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। आज जत येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आवंडी येथील तोरणे कुटुंबियांचे जमीन जे महारवतनातली जमीन आहे त्याची बोगस नोंदी करून इतरांना जमीन देण्याचा प्रयत्न येथील थोडी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत होत आहे। वारंवार त्याचा प्रशासकीय कार्यालयामध्ये या कुटुंबाने दाद मागितली असता ह्या जमिनीची बोगस नोंदी करून दुसऱ्यांच्या नावाने जमीन करायचा एक मोठा प्रकार हा या तालुक्यामध्ये आवंडी या गावात होत आहे। महारवतनाची जमीन ही कोणत्याही पद्धतीनं विकता येत नाही किंवा ते कोणत्याही नावावर जमीन करता येत नाही। खरं कागदपत्रामध्ये बरेचसे फरक असे करून तोरणे यांची कुटुंबियांची जमीन दुसऱ्यांना देण्याचा महापाप येथील थोड्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळी उघडकीस आणला उघडकीस आणल्यानंतर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या त्या संगणमताने हा जो प्रकार इथं घडत आहे त्या प्रकाराशी आम्ही सहमतून असं म्हणू इच्छिते की ह्या जे जमिनीचे जे वाटप आहे किंवा ह्या जमिनीचे नोंदी जे अनाधिकृतपणे केलेलं आहे किंवा कायद्याचं उल्लंघन करून केलेलं आहे त्या जमिनीची नोंदी रद्द करून तोरणे या कुटुंबियास त्यांची परत जमीन जी आहे ते परत मिळून त्या कुटुंबियांना न्याय द्यावे अशी मी वंचित बहुजन आघाडी जतमार्फत तसेच आमच्या सहकारी पक्षमित्र बहुजन समाज पार्टीचे श्रीकांत सोनून असतील परत डेप्युटी शरद शिवसेना असेल आमची सर्वांची प्रशासकीय एवढीच मागणी आहे की काही पण करून त्या बोगस नोंदी रद्द करून पुन्हा जमिनी आहे त्या महारवतनाच्या मालकांना मिळावी अशी विनंती। आवंडी गावातील एका तोरणे कुटुंबियावर फार मोठा अन्याय झालेला आहे आणि हा असा अन्याय आहे की महारवतनी जमीन असताना त्या जमिनीमध्ये 2 बोगस फेरफार तयार करून त्या कुटुंबाला पूर्ण उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे। तरी आम्हाला शासनाकडून एकच विनंती आहे की सदर ते बोगस झालेले फेरफार कॅन्सल करून सदर कुटुंबाला न्याय मिळावा। सदर कुटुंब हे फार गरिबीतून आपला उदरनिर्वाह करते, त्यांना जगण्याचं कोणतंही साधन नाही, तरी वेळोवेळी पाठपुरावा 2 वर्षे करून ते कुटुंब एकदम घायकुतीला आले। तरी ह्या सदर होणाऱ्या ह्या प्रशासनाकडून अन्याय विरोधात आज हे कुटुंब उपोषणासाठी बसले, तरी प्रशासनानं याकडे लक्ष देऊन या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा अशी मी शासनाकडे या बहुजन समाज पार्टी आवंडी यांच्या वतीने मी निवेदन देऊन विनंती करीत आहे। सदर बहुजन समाज पार्टी ही सदर कुटुंबाच्या पूर्ण पाठीशी आहे असं मी या ठिकाणी तालुका बहुजन समाज पार्टीचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी बोलतो आहे। जे बी जत तालुक्यातील आवंडी या गावी दलित कुटुंबावर अन्याय झालेला असून तेथील महारवतन जी जमीन आहे ती बळकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांना पाठीशी घालणारे प्रांत ऑफिस असतील, तहसीलदार कार्यालयातील असतील काही अधिकारी, त्यांनी बोगस प्रकारे नोंदी घालून त्या महारवतनीच्या जमिनी बळकवलेल्या आहेत। आम्ही लोकशाहीच्या पद्धतीनं आंदोलन करत असताना त्यावेळेला इथं प्रांतसाहेबांचा असा उल्लेख होतो आहे की तुम्ही प्रत्येक वेळा आंदोलन का करताय। आम्ही लोकशाहीच्या पद्धतीनं सामंजस्यपणाने विचारायला गेला असता या कठोर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होऊन यांच्यावरती जे दलित कुटुंब आहे त्यांना न्याय मिळावा
नसेल तर आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने आंदोलनाचा लढा हा तीव्र होणार असून ही दखल घ्यावी शासनाची चर्चा करणार आहोत. प्रांताधिकाऱ्याशी भी चर्चा केली आहे. आता इथून आम्ही 4 वाजता तहसील साहेबाशी चर्चा करणार आहे की जेणेकरून ही फेरफारमध्ये जो बदल झालेला आहे त्या चुका झालेल्या आहेत की कुणी चुका केल्या आहे शोधून काढून मूळ फेरफार वतन तुकाराम उजळा तोंडे यांच्या नावावर आणि त्याच्या वारसांना द्यावी ही मी अशी विनंती करतो.